नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये पेच कायम आहे. शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचा हा पारंपरिक मतदारसंघ आहे, मात्र या जागेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं दावा ठोकल्यामुळे तिढा निर्माण झालेला आहे. महायुतीत लोकसभेच्या काही जागांवरून अद्यापही रस्सीखेच सुरू आहे. त्यामध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. नाशिक हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखला जातो, पण महायुतीच्या जागा वाटपात अजित पवारांची राष्ट्रवादी नाशिकच्या जागेकरता आग्रही आणि त्यामुळेच नाशिक लोकसभेचा पेच निर्माण झालाय. महायुतीच्या नेत्यांनी नाशिक लोकसभेची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्याची तयारी दर्शवल्याचं बोललं जात आहे. याविषयी मंत्री छगन भुजबळ यांनी तसे संकेत दिले. अजितदादांनी ही जागा मागितली आणि त्यावेळेला अजितदादा प्रफुल्ल पटेल यांचं म्हणणं असं आहे की वरून सांगण्यात आलं की ती जागा तुम्हाला घ्यायची असेल आणि घ्या, परंतु छगन भुजबळांनाच तिथे उभं करा असं त्यांनी मला सांगितलं. नाशिक लोकसभा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला जाणार असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी राजकीय वर्तुळात सुरू होती. तसंच छगन भुजबळ भाजपच्या चिन्हावर लोकसभा लढवणार असं बोललं गेलं, पण छगन भुजबळांनी ही चर्चा फेटाळून लावली. साहेब, आपल्याला थेट कमळाच्या निशाणीवर निवडणूक लढवण्यासंदर्भातला प्रस्ताव दिल्लीमधनं आल्याची बातमी येते. ही सगळी जी आहे साप झूठ बातमी आहे, अतिशय चुकीची बातमी आहे, कशाचाही आधार त्याला नाही. एकीकडे नाशिक मधून अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर आहे, तर दुसरीकडे शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेना या जागेकरता अडून बसली आहे. कारण गेली सलग दोन टर्म शिवसेनेच्या हेमंत गोडसेंनी या लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवलाय, त्यामुळे शिवसेना नाशिकची जागा सोडण्यास तयार नाही आहे. नाशिक मध्ये भुजबळ भाजपकडून लढतील अशी एक चर्चा आहे, नेमकं काय सुरू आहे? असं आहे की नाशिकची जी जागा आहे त्याच्यामध्ये शिवसेनेकडे जागा आहे, राष्ट्रवादीला ती जागा हवी आहे, त्याचा निर्णय आम्ही करू. आमची आजही आग्रही मागणी आहे, मुख्यमंत्र्यांच्या कानावर वारंवार त्या संदर्भामध्ये गोडसेंनी सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा अत्यंत विनवण्या करून सांगितलं की ही जागा शिवसेनेला सुटावी, म्हणून शेवटच्या क्षणाला ही जागा शिवसेनेला सुटेल अशी आमची अपेक्षा आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीत बरंच राजकारण झालंय. विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी 2 वेळा मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती. तसंच नाशिकची जागा शिवसेनेला मिळणार असल्याचा दावाही त्यांनी केला होता. संभाव्य उमेदवार म्हणूनही गोडसेंनी प्रचार सुरू केला. मात्र छगन भुजबळांनी दिलेल्या संकेतामुळे नाशिकमध्ये राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.